असंच एक दिवस कीर्तन ऐकून एक पोरगा इथून उठलं आणि म्हंटल आता काही नाही आता आपल्याला देश घडवायचा आपला देश महासत्ता घडवायचा त्यासाठी कुणी प्रयत्न केले नाहीत हरकत नाही मी प्रयत्न करणार आजपासून आपण आपल्या तालुक्यासाठी विचार करूयात एक वर्षात मात्र आपला तालुका शंभर टक्के बदलून काढू पुन्हा तालुक्याचं नियोजन सुरू केलं पुन्हा तालुक्यामध्ये वर्षभर फिरत राहिला तीनशे पासष्ट दिवस रात्रीचा दिवस केला दिवसाची रात्र केली वीज बचतीचे संदेश देऊ लागला झाडे लावा झाडे जगवा संदेश देऊ लागला कुराडाबंदीचे निर्णय गावांना घ्यायला भाग पाडू लागला तंटामुक्तीचे खटले कायमचे निकाली जाऊ लागला गावामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा कशा उपलब्ध होतील यावर विचार करू लागला वर्षभर तालुकाभर फिरत राहिला आणि वर्षाच्या शेवटी पुन्हा एकदा बसला आणि विचार करू लागला आता माझा तालुका घडला काळजी करायचं कारण नाही फक्त एकदा रपेट मारून येऊ सबंध तालुक्यात फिरू तालुका होता तिथंच होता काहीच बदल नाही तो पुन्हा म्हटला एवढे तीन वर्ष वाया गेले आता तालुकाही नको जिल्हाही नको राज्यही नको फक्त आपलं गाव घडू मग त्यानं दुसऱ्या दिवसापासून पुन्हा प्रण केला आपलं गाव घडलं पाहिजे गाव बदललं पाहिजे गावचा विकास झाला पाहिजे पुन्हा मनाशी निर्णय घेतला आणि गावासाठी वेगानं काम करू लागला वर्षभर निघून गेलं तीनशे पासष्ट दिवस गेले तीनशे पासष्ट दिवसांनी पाहिलं गाव होतं तिथंच होतं डोक्याला हात लावला म्हणला गावच्या सुद्धा राजकारणात नको आता आपण फक्त आपली वाढी घडू वाडीसाठी वर्षभर प्रयत्न केले वाडी म्हटली तुझं ऐकायला येडे का मी तीनशे पासष्ट दिवस वाडी राहते महाराज भाऊबंद आणि वाढीबद्दल बोलायचं सगळ्यात बेकार महाराज वाडी म्हटली तुझं ऐकायचं शक्य नाही वर्ष निघून गेलं वाडी होती तिथंच होती शेवटी विचार केला सगळं जाऊ द्या आपलं घर घडू बाद झालं वर्षभर प्रयत्न करत लागला बायकोला सांगू लागला असं वागलं पाहिजे अशी स्वच्छता ठेवली पाहिजे घरामध्ये विजेची बचत अशी केली पाहिजे पाण्याची बचत अशी केली पाहिजे प्रत्येक गोष्ट बायकोला सांगत होता मुलांना सांगत होता वर्ष निघून गेलं त्याला वाटलं आता वर्षभर आपण आपल्या कुटुंबाला घडवलं आहे आपलं घर शंभर टक्के घडलेलं असेल वर्षभराने ताळमेळ पाहिला घर होतं तिथंच होतं डोक्याला हात लावला म्हणला बायकोसुद्धा आपलं ऐकत नाही मग आजपासून आपल्याला राज्याचा विचार करायचा नाही तालुक्याचा विचार करायचा नाही जिल्ह्याचा विचार करायचा नाही गावाचा विचार करायचा नाही आजपासून एकच करूयात पुढच्या वर्षात नाही काही बदलता आलं मात्र स्वतःला नक्की बदलूयात आणि स्वतःवर काम करायला सुरुवात केली घरामध्ये असला का पाण्याची बचत स्वतः करू लागला विजेची बचत स्वतः करू लागला रस्त्यावर घाण करणार नाही अशी शपथ त्यानं घेतली पाहता पाहता गावच्या स्वच्छतेत मोलाचं योगदान देऊ लागला भ्रष्टाचार करणार नाही ही शपथ घेऊन काम करू लागला माझ्या देशासाठी मी माझं सर्वस्व देईल हा भावना मनाशी झाली वर्ष वर्ष निघून जात राहिलं वर्षभर मात्र स्वतःबाबत काम करताना आठच महिने गेले आणि बायको विचार करायला लागली माझा नवरा घडला आहे माझा नवरा बदलतोय आपणसुद्धा नवऱ्यासारखं बदललं पाहिजे मुलं विचार करू लागली आपले आई वडील घडतायत आपल्या आईवडिलांसारखं आपण घडलं पाहिजे आईवडिलांसारखं वागलं पाहिजे पाहता एक पाहता एक वर्ष निघून गेलं आणि पाहता पाहता स्वतःच बदल करता करता त्याच्या बायका मुलांमध्ये स्वतः बदल झाला आणि पाहता पाहता घरामध्ये पूर्ण बदल होऊन ते घरच घडलं संबंध वाढीनं पाहिलं अरे हे घर घडलं आहे या घरासारखं आपलं घर घडलं तर आपल्यासुद्धा घराचा स्वर्ग होईल आणि मनोमन विचार केला आणि आणि पाहता पाहता स्वतःच्या घरावर काम करायला सुरुवात केली आणि पाहता पाहता वाडी घडली वाडीची पा गावानं पाहिलं अरे ही वाडी एवढी सुंदर घडली ही वाडीमध्ये एवढा सुंदर बदल झालाय आता आपण सुद्धा त्या वाडीसारखं घडलं पाहिजे इतर वाड्या घडायला लागल्या पाहता पाहता एक वर्षात गाव घडलं गावाची व्यवस्था पाहिली गा तालुक्याने विचार केला त्या गावासारखं आपलंही गाव घडलं पाहिजे पाहता पाहता तालुक्यातील प्रत्येक गाव त्यासाठी प्रयत्न करू लागले तालुका घडला ज्या दिवशी तालुका घडला पाहता पाहता इतर जिल्हे विचार करू लागले त्या तालुक्यासारखं आपण घडायला हवं पाहता एक एक जिल्हा प्रयत्न करू लागला जिल्हे त्या तालुक्याप्रमाणे घडले अरे एवढे सुंदर हा जिल्हा घडला आहे आपल्यालाही घडायला हवं इतर जिल्ह्यांनी विचार केला पाहता पाहता एक दिवस महाराष्ट्र राज्य घडलं आणि महाराष्ट्र घडलेला पाहिला आणि दिल्लीतील प्रत्येक ठिकाणी प्रत्येक नेते मंडळींनी विचार केला आपापलं राज्यसुद्धा असं घडलं पाहिजे आणि त्या दृष्टीनं प्रयत्न होऊ लागले काहीच काळ निघून गेला आणि पाहता पाहता सबंद देश घडला संबंध देश घडला खऱ्या अर्थानं जगाच्या विकासाचा प्रयत्न करू नका जगासाठी आम्ही काय करतो याचा विचार कधी करू नका स्वतःपासून या प्रजासत्ताक दिनी सुरुवात करा एक वर्ष जाईल पण बदल आपल्याला पाहायला मिळेल आणि पुढच्या वर्षी आपला देश महासत्ता म्हणून खऱ्या अर्थानं उदित असेल विठ्ठल लक्षात घ्या मायबाप खऱ्या अर्थानं आज प्रजासत्ताक दिनी आपण पहिल्यांदा मनाशी हा भाव ठेवला पाहिजे की हे राष्ट्र आपलं आहे हे राज्य आपलं आहे हे गाव आपलं आहे त्यासाठी आपण एकसंध राहायला हवं कारण प्रत्येक गाव हाताच्या पाच बोटासारखं असतं माईबाप प्रत्येक गावात या बोटासारखी काही माणसं असतात ज्यांची ओळख फार दूरपर्यंत दिल्लीपर्यंत असते हे सकाळी सातला घरातून गेले संध्याकाळी दहा वाजता घरी येतात प्रत्येक गावात या बोटासारखी काही माणसं असतात ज्यांना वाटत असतं आपलं गाव घडलं पाहिजे गावचा विकास झाला पाहिजे गाव सुधारलं पाहिजे काही माणसं या बोटासारखी असतात तुम्ही चलाच पुढं आम्ही हायच माग ते कोणी येऊ दे त्यांच्याबरोबर ते, ते चालतच असतं काही माणसं या बोटासारखी असतात गावात काही राम mm. नाही आपल्या चाळीमध्ये काही राम नाही ते बाजूला गावापासून दूर निघून जातात आणि काही या करंगळीसारखे असतात गावात राम नाही शेतीत राम नाही चला इथून निघून जाऊ एम आय डी सी जॉबला निघून जातात पण याला मात्र वाटत असतं आपलं गाव घडलं पाहिजे गावचा विकास झाला पाहिजे गाव, गाव सुधारलं पाहिजे पण याला पक्कं माहीत असतं जोपर्यंत हा हाताशी येणार नाही तोपर्यंत गावचा विकास होणार नाही कारण निधी आणण्याची कला फक्त यालाच माहिती आहे म्हणून हा याला भेटायला आला आणि गाव कसं घडलं सुंदर सुंदर हे कसं आहे तुम्ही चलाच पुढं आम्ही हाईच मागं ते आलं यानं विचार केला वाडी वस्तीवर काय राहतो आपलं गाव घडतं आहे गावात चला तोही आला आणि पाहता पाहता यानं विचार केला की खऱ्या अर्थानं आपण दर आठवडाभर इथं मरमर काम करा आणि रविवारी वीजचं पेट्रोल टाकून बायकोला भेटायला गावी एवढ्या दूर चला आपलं गाव घडतं आहे आपणही गावात जाऊ तोही आला आणि वज्रमूठ तयार झाली ज्या दिवशी प्रत्येक गावची ही वज्रमूठ तयार होईल ना देश महासत्ता व्हायला फार वेळ लागणार नाही फार वेळ लागणार नाही लक्षात घ्या खऱ्या अर्थानं या प्रजासत्ताक दिनी आपल्याला फार मोठं काही करता आलं नाही ना तर एक गोष्ट मात्र आजच्या दिनी करा आजपासून महिला वर्ग मी माझ्या आई मात मात्यापित्या समान असणाऱ्या सासऱ्यांना वाईट बोलणार नाही मी माझ्या आईवडिलांना कधीही उलटं बोलणार नाही नव्हे नव्हे त्यांना कधी उद्धाश्रमाचा मार्ग दाखवणार नाही इथं बसलेल्या प्रत्येक पुंडलिकानं एवढं ऐकलं ना तर भगवंत कुठं शोधायची गरज नाही युगे अठ्ठावीस विटेवर उभा तर भगवान परमात्मा आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही कारण साक्ष भगवान परमात्म्यानं सुद्धा चार सेवा सांगितलेल्या आहेत पहिली म्हणजे राष्ट्रदेव भव दुसरी म्हणजे भव तिसरी म्हणजे खऱ्या अर्थानं भूदेवभव म्हणजे काळ्याईची सेवा आणि चौथी म्हणजे भव या जगाच्या पाठीवर खऱ्या अर्थानं आपले माता पिता हे दैवत आहे औ माय बाप केवळ काशी ते ने न जावे तीर्थाशी तर माझे मौली ज्ञानभराही सांगतात सकल तीर्थाचे धुरे जे एका माता पितरे तर या सेवेशी कीर शरीर लो न खऱ्या अर्थानं आपण या प्रजासत्ताक दिने त्यांच्याच्या अर्पण करूयात त्यांना सन्मानाची वागणूक देऊयात एवढी एक अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो प्रजासत्ताक दिनी आपण सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो खऱ्या अर्थाने या अभंगाद्वारे जगद्गुरु तुम तुकोबर आहे तुम्हा मला तो भगवान परमात्मा आपलासा करण्याचा उपदेश करतात त्यानं काय होईल कलियुगी उद्धारे हरीच्या नामे या भगवंताच्या नामानंच या कलियुगामध्ये मोक्ष नावाच्या अंतपार सुखाची प्राप्ती होईल एवढंच बोलतो आणि या ठिकाणी आजच्या दिनी माझ्या वाणीला पूर्णविराम देतो विठ्ठला हला हला विठ्ठला विठ्ठला